सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता दहावीमध्ये मराठी व्याकरण मराठी व्याकरणामध्ये कोणता भाग आहे आणि आपण एवढाच जर व्याकरणाचा अभ्यास दहावीमध्ये केला ना तर दहावीला एकूण जे सोळा मार्काचं व्याकरण आहे पैकीच्या पैकी आपल्याला मार्क्स मिळू शकतात गुण मिळू शकतात ते कोणतं आहे घटक आणि प्रत्यक्षात प्रश्न कसे विचारले जातात यावर आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळतील बघूया मित्रांनो दहावीला सोळा मार्काचं जे व्याकरण आहे ते कसं असतं विभाग चारमध्ये व्याकरण विचारलं जातं मित्रांनो प्रश्न चार अ मध्ये व्याकरण घटकावर आधारित कृती एकूण आठ गुणासाठी हा प्रश्न असतो यामध्ये काय काय असतं बघा समाज अव्यभाव समास विभक्ती तत्पुरुष समास द्विगु समास आणि सॉरी द्वंद्व समाज आणि द्विगु समास दोन गुणांसाठी ह्या चार समासापैकी कुठले तरी एक किंवा दोन न, समास दोन गुणांसाठी विचारले जातात त्यानंतर अलंकार मित्रांनो हे चार अलंकार आहे रूपक अलंकार व्यतिरेक अलंकार दृष्टांत अलंकार आणि चेतना अलंकार ह्या चार अलंकाराशिवाय पाचव्या अलंकाराच्या दवीला अभ्यास करायची गरज नाही ह्या अलंकाराची व्याख्या आणि उदाहरणं आपण एवढं जरी करून ठेवलं तर आपल्याला दोन गुण इथं शंभर टक्के मिळू शकतात त्यानंतर शब्दशिद्धी शब्दशिद्धीमध्ये प्रत्ययघटित शब्द उपसर्ग घटित शब्द अभ्यस्त शब्द एक मार्कासाठी विचारले जातात तर शब्दाचे सामान्य रूप लिहा याच्यामध्ये आपल्याला एक गुणासाठी एक प्रश्न विचारला जातो त्यानंतर वाक्प्रचार वाक्प्रचारामध्ये चार वाक्प्रचार विचारले जातात आणि चारपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा असतो हे दोन गुणांसाठी असते या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये आठ गुण इथे अ विभागामध्ये असतात चार अमध्ये त्यानंतर चार आमध्ये मध्ये भाषिक घटकावर आधारित कृती यामध्ये आठ गुणासाठी आहे यामध्ये नंबर एक शब्दसंपत्ती चार गुणाला आहे शब्दसंपत्तीमध्ये बघा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द एका शब्दाचे अनेक अर्थ शब्दातील अक्षरापासून शब्द बनवा आणि गटात न बसणारा शब्द ह्या सहा शब्द संपत्तीच्या प्रकारापैकी कुठले तरी चार प्रकार विचारले जातात आणि एक एक गुणाला असतात एकूण चार मार्काला विचारले जातात काही वेळेस मात्र या सहा शिवाय व्यतिरिक्त शब्दसंपत्तीचे देखील प्रश्न आलेले मात्र या सहावर आपण अभ्यास करा या सहा पेक्षा जास्त बाहेरचं येत नाही त्यानंतर मित्रांनो चार मध्ये भाषिक घटकावर आधारित कृतीमध्ये दोन नंबरचा आहे लेखन नियमानुसार लेखन दोन गुणांसाठी यामध्ये नंबर एक अचूक शब्द ओळखा म्हणजे शब्द दिले जाते त्यामध्ये तीन शब्द चूक असतात म्हणजे अशुद्ध असतात एक शब्द शुद्ध असतो तो ओळखायचा असतो आणि वाक्य लेखन नियमानुसार लिहा आ, या पद्धतीनं त्याच्यासाठी एक मार्क असतो या पद्धतीनं दोन गुणांसाठी दोन प्रश्न आणि मित्रांनो यामध्ये पुन्हा भाषिक घटकावर आधारित कृती आमध्ये तीन नंबरचा आहे विरामचिन्हे एक गुणासाठी योग्य विरामचिन्हे वापरा किंवा चुकीची विरामचिन्हे बदला यासाठी प्रश्न असतो आणि याच्यामध्येच एक, एक गुणासाठी पुन्हा चारमध्ये इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा म्हणजे या शब्दाला मराठीत काय म्हणते ते लिहायचं असतं उदाहरणार्थ इथं ॲप्लिकेशन आणि फीडबॅक दोन शब्द दिले मग या ॲप्लिकेशनला मराठीत काय म्हणतात फीडबॅकला मराठीत काय म्हणतात ते लिहायचं असतं म्हणजे बघा एक आणि एक दोन दोन आणि हे दोन चार चार आणि चार आठ आठ मार्क आविभाग आणि हे आठ मार्क असं संपूर्ण सोळा मार्काचं व्याकरण मित्रांनो इथं विचारलं जातं पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन सर लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद